आमच्यावर एक अडचण आली होती. माझ्या मागं कोणीच नव्हते. मी माझ्या पोराला विचारलं, टायगर कुकमध्ये कोणी आपल्याला मदत करणारं आहे का दादा? त्यांनी लगोलग तेजस भाऊ पारवे यांना फोन लावला. मग आमची तक्रार त्यांना मी सांगितले. त्यांनी पण लगोलग जावेदभाई पठाण भोर शहराध्यक्ष टायगर ग्रुप यांनी त्यांचा नंबर कॉन्फरन्सवर घेऊन त्यांनी मला ही सगळं माहिती सांगितली. मी त्यांना माझं तक्रार आहे काय ती सांगितली. त्यांनी पण ऐकलं. त्यांनी ऐकून लगेलग अभिजीत पवार कार्याध्यक्ष टायगर ग्रुप पुणे पिंपरी चिंचवड यांना फोन लावला. त्यांचा नंबर मला दिला. मी ते नंबर घेतला. ते घेऊन मी फोन लावला दादांना. अभिजीत दादा यांनी माझं सगळं काय ते सगळं तक्रार ऐकून घेतली. मावशी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या मागं आहे, तुम्ही फक्त चला पुढं, मी तुमच्या मागं आहे म्हणले. मग त्यांच्या या बोलण्यावर मला जरा असा आधार झाला. मला तेवढीशी हिंमत झाली. मी जाऊन चौकीमध्ये माझं तक्रार नोंदवत होते. माझ्या तक्रारीला त्यांनी मला काय म्हणलं असं म्हणजे मला चौकीमध्ये माझं तक्रारच नोंद करण्यासारखी त्यांनी घेत नव्हते. जसं भाऊने एंट्री घेतली, आतमध्ये आले भाऊ, जसं आले त्यांनी मागं मला त्यांना बघून माझी तक्रार नोंद घेतली, घेऊन घेतली. तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही करतो, सगळं हे करतो म्हणून सांगितलं. मग भाऊने असं म्हटल्यावर मग जरा आधार आम्हाला जरा बरं वाटलं. आमचा परिवार त्या ह्याच्याने मला खूप बरं वाटलं. आणि मी सगळ्यांना टायगर ग्रुपच्या भावांना आभार मानते. आणि तसंच तानाजी भाऊ जाधव यांचे मनापासून धन्यवाद ते जय टायगर ग्रुप.